मोटारीचा वेग दर्शवणारा आलेख कसा काढायचा हे आपल्याला माहिती आहे जर एक्स अक्षावर वेळ आणि वाय अक्षावर गती असेल आणि गाडी सरासरी वीस मीटर प्रतिसेकंद वेगाने जात असेल तर आलेख कसा दिसेल सरळ रेषेत जाणाऱ्या गाडीसाठी आपण वेग मोजायला सुरुवात केली तेव्हा एका सेकंदाने ती गाडी वीस मीटर प्रतिसेकंद दोन सेकंदाने वीस मीटर प्रतिसेकंद आणि तीन सेकंदाने वीस मीटर प्रतिसेकंद जाईल आपल्याला दिसेल की हा आलेख एक अक्षाला समांतर सरळ रेषा आहे याला एक रेषीय एक समान गती म्हणतात आपण अजून एका मोटारीचे उदाहरण घेऊ तिचा वेग वेगळ्या वेळी वेगळा आहे सरळ रेषेत जाणाऱ्या गाडीचा वेग एका सेकंदानंतर वीस मीटर प्रतिसेकंद दोन सेकंदानंतर पंचवीस मीटर प्रतिसेकंद तीन सेकंदानंतर पंधरा मीटर प्रतिसेकंद आहे गाडीचा वेग स्थिर आहे का नाही तो स्थिर नाही आपण काढलेला वेगवेळ आलेखसुद्धा सरळ नाही हा आलेख नैक समान गती दर्शवतो गतीचे वेगवेगळे बदल होणारी गाडी भरधाव वेगाने धावणारा धावपटू ही समान गतीची उदाहरणे आहेत आपण वेग काळ आलेखाचा उपयोग एकरेषीय एक समान गती मोजण्यासाठी वापरू शकतो जेव्हा वस्तू वेगळ्या वेळाच्या अंतरालात वेगवेगळ्या गतीने जात असेल तर त्याला समान गती म्हणतात या आलेखामध्ये गती पहिल्या सेकंदा सेकंदा तीस सेकंदात वीस मीटर प्रतिसेकंद आहे आणि काही काळ ती वाढत जाते आणि तीस ते चाळीस सेकंदात ती चाळीस मीटर प्रतिसेकंद होते आणि काळ वाढेल तशी पुन्हा जास्त कमी होत जाते एक रेषीय एक समान गतीमध्ये वस्तूची गती त्याच्या पूर्ण एकशे वीस सेकंदांच्या प्रवासात वीस मीटर प्रतिसेकंद अशी कायम असते सरळ रस्त्यावर कायम गतीने जाणारी गाडी बोट आणि एकाच गतीने जाणारे विमान ही एक रेषीय एकसमान गतीची उदाहरणे आहेत एक समान, समान वर्तुळाकार गती या काही वस्तू पहा सर्व वस्तूंची हालचाल कशी होते ते पहा खेळण्यातला भोवरा चक्कीचे चाग पृथ्वीभोवती स्थिर उंचीवर भ्रमण करणारा उपग्रह छतावरच्या पंख्याची मधल्या गोलाभोवती फिरणारी पाती दोरीला बांधलेला गोल फिरणारा दगड शर्यतीच्या रस्त्यावर वळण घेणारी मोटार आणि यंत्रणेच्या आत फिरणारे गियर्स सहजतेने फिरणारा सेकंदकाटा ही सर्व वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत वर्तुळाकार गती म्हणजे वर्तुळाकार परिघावर होणारी वस्तूची हालचाल किंवा वर्तुळाकार मार्गावर होणारे भ्रमण होय जर अशा गतीचा दर समान असेल तर त्याला समान वर्तुळाकार गती म्हणतात जर गतीचा दर बदलत असेल तर त्याला नैक समान गती म्हणतात वस्तू समान वर्तुळाकार गतीमध्ये असेल तर गती समान असते का नाही गती समान नसते कारण वस्तूची दिशा सर्व काळ बदलत असते या वेळेची वस्तूची दिशा उत्तरेकडे आहे या वेळेला वस्तूची दिशा ही पश्चिमेकडे आहे बदलणारा वेग त्वरण असते असे, असे दर्शवतो वस्तू वर्तुळाकार फिरत असताना ती स्वतःची दिशा कायम बदलत असते प्रत्येक क्षणी ही वस्तू वर्तुळाला स्पर्शक अशी जात असते हे आपल्याला या उदाहरणांवरून अनुभवता येईल जसे गोट्यांच्या वर्तुळाकार फिरण्यामधील अडथळा काढून घेतला चक्कीच्या चाकातून निघणाऱ्या ठिणग्या फिरणाऱ्या चाकावर पाणी घातले वेगाच्या सदिशाची आणि वस्तूच्या हालचालीची दिशा एकच असल्यामुळे वेगाचा सदिशसुद्धा वर्तुळाला स्पर्शक असेल वर्तुळाकार फिरणारी वस्तू त्वरण करते त्वरण करणाऱ्या वस्तू म्हणजे वेग बदलणाऱ्या वस्तू गती म्हणजे वेग सदिशाची किंमत किंवा दिशा एक समान वर्तुळाकार गतीमध्ये जाणारी वस्तू एका कायम गतीने जात असते तरीसुद्धा त्याची दिशा बदलत असल्यामुळे त्याचे त्वरण होत असते त्वरणाची दिशा आतल्या बाजूला असते या ॲनिमेशनमध्ये एका सदिश बाणाने हे दर्शवले एक समान वर्तुळाकार गती असणाऱ्या वस्तूवर कार्य करणारे एकूण बल वर्तुळाच्या केंद्राकडे दिशा दर्शवते अशा एकूण बलाला आज जाणारे किंवा केंद्राकडे जाणारे बल किंवा सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतात असे बल नसताना वस्तू सरळ रेषेत जात राहील आपण एक रेषीय एक समान गती आणि एक समान वर्तुळाकार गती याबद्दल चर्चा केली पुढच्या भागात आपण गतीचे नियम पाहूया